कर गिरगांव टीम ने टॉस जीतकर बॉलिंग करने का फैसला किया है। विकेट कीपर है उबैद खान, अभी दो दिन पहले ही बहुत जबरदस्त उनका टूर्नामेंट आपने देखा, एआर रॉयल वॉरियर्स का, अशरफ खान, वसीम कन्नड़, रियाज भाई, आमिर दाफेदार, उबैद खान, बाबू भाई, इन सभी को मुबारकबाद देना चाहूंगा जिन्होंने ये टूर्नामेंट मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी का आयोजन किया। तो स्ट्राइक पर है रंजीत फराटे, क्या जबरदस्त चेस की शुरुआत की थी उन्होंने और भावेश शेलार ने स्टार्ट दिया था। पहला ओवर शुरू होने जा रहा है, पहला ओवर करने के लिए नरेश ठोंबरे छोटे रनअप पर, बहुत रिदमिक बॉलर है नरेश ठोंबरे। ठोंबरे के सामने है रंजीत फराटे, फुल टॉस बॉल और ये ठोक डाला, तैयार थे, पिछले मैच में जहां रुके वहीं से शुरुआत की रंजीत फराटे। किसी के हाथ में शाह को, क्योंकि भरत वाघेला को तराशा दीपक शाह ने, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। जीवन में एक अच्छा दोस्त जरूर होना चाहिए, दोस्ती एक रिश्ता है जो निभाए वो फरिश्ता है। तो 6 रन से शुरुआत रंजीत फराटे, शिव 11 घटकों पर और ओमकार गिरगांव के बीच क्वार्टर फाइनल 4 ओवर का। एक और 6, स्टाइलिश भव्य सजीला रंजीत फराटे। एयरपोर्ट पर अगर कभी कोई पायलट बीमार पड़ गया तो ये हेलीकॉप्टर उड़ा सकते हैं। सचिन दादा खानवे से हम गुजारिश करेंगे कि भाई तुरंत पायलट के रूप में उनको एयरपोर्ट तक पहुंचाया जाए। और सचिन दादा खानवे हमारे बहुत अच्छे दोस्त हैं, सचिन दादा खानवे, भरत वाड़ेकर और राहुल भाई शाह, तीनों का बहुत बहुत शुक्रिया। डिंग डॉन्ग टीम के कट्टर समर्थक और क्रिकेट लवर। स्कोर है 12, रंजीत 2 बॉल 12। शॉर्ट आर्म पुल था, हालांकि बराबर से टाइम नहीं कर पाए थे, तेज बॉल थी, उबैद खान तुरंत गए विकेटों के पीछे, गेंद को उठाया, थ्रो किया, समय सूचकता उबैद खान की काम में आती हुई। 1 रन से स्कोर आगे बढ़ेगा, पहुंचा 13 पर नरेश ठोंबरे, पहला ओवर करते हुए ओमकार गिरगांव। बहुत स्ट्रॉन्ग टीम है, तरुण बिश्ता ने जिस तरह बैटिंग की आज, लाजवाब पारी, वेलकम मन्नू शर्मा, इस टूर्नामेंट के आयोजक है अमित बाबा ठवाड़, भरत वाघेला, कैलाश मात्रे, कामेश पेड़नेकर, संतोष सक्सेना। थैंक यू सो मच मार्शल एंड संदीप कदम, थैंक यू सो मच मुकेश भाई भंडारी, प्रोफेसर जिमखाना, ऋतिक पेड़नेकर, इनका भी विशेष आभार। और भावेश शेलार ने वहां पर पुल कर दिया है और इंतजार यह है कि वहां 6 रन घोषित किए। अंपायर ने लेफ्टी का एडवांटेज और भावेश शेलार ने वो लेफ्टी एडवांटेज को बहुत अच्छा एनकैश किया। राइजिंग बॉल थी, समय था, नरेश ठोंबरे का खर्चीला ओवर। पहले ओवर में अभी तक 19 रन बने हैं 4 गेंदों में। रंजीत फराटे और भावेश शेलार, शिव 11 घाटकों पर। जो हिसाब से बैटिंग कर रही है शिव 11 घाटकों पर,
पूरा घाटकोपर इस वक्त मैच देख रहा है, माणिकलाल टेरेस से लेके गरुड़िया नगर से लेके भटवाड़ी से लेके पंत नगर से लेके 60 फीट रोड 90 फीट रोड सब जगह घाटकोपर टीम को यूट्यूब पर देखा जा रहा है। 19 रन बने हैं, भावेशलाल लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब के कोच भी है। एक और तगड़ा शॉट सीधा कॉम्बॉक्स की तरफ और ये जोशीला सिक्स। इस ओवर में केवल एक सिंगल और 4 सिक्स। नरेश ठोंबरे के सामने आउटस्टैंडिंग बैटिंग इस वक्त, भावेश शिलार 2 बॉल 12, रणजीत 3 बॉल 13। बढ़िया घुमाया था, बिल्कुल ये बॉल चाहिए थी नरेश ठोंबरे को। बहुत अच्छा समापन इस ओवर का, 1 ओवर 25, 4 ओवर का मुकाबला है। टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है ओमकार 11 गिरगांव। नया ओवर करेंगे मेरे ख्याल से तरुण बिष्ट। मुंबई शहर को कॉस्मोपॉलिटन क्यों कहा जाता है? क्योंकि यहां पर जाति धर्म समाज का कोई भेदभाव नहीं है और क्रिकेट कॉस्मोपॉलिटन है ये दुनिया में बताने वाला एकमात्र शहर मुंबई है। कैसे मैं प्रूव करता हूं? मरीन लाइन स्टेशन से आप चलिए पारसी जिमखाना, फिर इस्लाम जिमखाना, फिर हिंदू जिमखाना, फिर पुलिस जिमखाना और फिर कैथलिक जिमखाना। ये दुनिया का एकमात्र वाहिद शहर है जहां हर धर्म हर प्रांत हर पंथ के लोगों के लिए जगह है, प्रेम है, अमन है, अखलाक है। ये मुंबई है, ये क्रिकेट की पंडरी है। 1 ओवर 25, तरुण बिष्ट बहुत अच्छी शुरुआत, पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे और वो कॉन्फिडेंस उनके काम में आ रहा है। रंजीत फराटे शुरुआत तो बहुत अच्छी की थी पहली 2 गेंदों में, लेकिन तरुण बिष्ट की गेंद इस बार नीची रही थी और ये वजह थी कि वो उठा नहीं पाए। एक बार फिर से तरुण बिष्ट होशो हवास उड़ाते हुए हमारे बीच, जोनस आर्ची डिसूजा इनका आगमन होता हुआ, एक बहुत बेहतरीन हार्ड हिटर बंडिया बॉयज के और भयंकर बॉयज के फुटबॉल खिलाड़ी। घूम घुमा के खेलने का प्रयास और कैच होना थोड़ा मुश्किल है। 2 से 3 मीटर गेंद आगे टपकाया, रनआउट का मौका था। उबेद खान के पास गेंद देरी से पहुंची है और अब ओवर थ्रो का रन। दोस्तों जो हार्ड हिटिंग आज आप श्रेयस कदम की देख रहे हैं, जोनस आर्ची डिसूजा के टाइम पे अगर यूट्यूब होता तो आप ये कहते कि श्रेयस कदम में जोनस की झलक दिखती है, इतना हार्ड हिटर था जोनस। लेकिन वक्त वक्त की बात है, इज्जतें उल्फतें शोहरतें चाहते, इज्जतें उल्फतें शोहरतें चाहते कभी हमेशा रहती नहीं। ये भी एक वक्त है, ये भी एक दौर है, वो भी एक दौर था, क्योंकि जोनस आर्ची डिसूजा के टाइम यूट्यूब नहीं था। कोलगेट ग्राउंड पर उनका मारा हुआ सिक्सर वन ऑफ द बेस्ट सिक्सेस आई हैव एवर सीन इन माय लाइफ। और अब ये भावेश शेलार टूट पड़ा, 6 रन, 34, राइटी लेफ्टी दोनों टूट पड़े हैं। लेग कटर बॉल थी और पहले पहचान लिया था, आंखों के नीचे आई थी। स्वयं एक अच्छे क्रिकेट कोच है, पहाड़ी पर रहते हैं और जैसी पहाड़ियों पर रहते हैं वैसी पहाड़ियों वाले सिक्स मारते हैं भावेश शेलार। 34 रन पर स्कोर पहुंचा है शिव 11 घाटकों पर। भावेश 4 बॉल 18, रणजीत 6 बॉल 16, तरुण 4 गेंदों में 9 रन दे चुके हैं। 34 वाइड बॉल, ज्यादा तेज करने का प्रयास था। जब जब बॉलर का पैर बराबर लैंड हुआ है तब तक बॉल भी अच्छी गिरी है, जब जब बॉलर का पैर बराबर कीचड़ में पड़ा नहीं है
तब तक बॉल ने धोखा दिया है। फ्लीट फूटर्स एक फुटबॉल टीम हुआ करती थी आईसी कॉलोनी बोरिवली में, उसका मतलब है आपके पैर वैसे शालीन होने चाहिए। तो फ्लीट फूटर्स बॉलर जो है उसका फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट है इस टूर्नामेंट में। फुटवर्क केवल बैटर का नहीं होता, फुटवर्क बॉलर का भी होता है। और ये शॉट गोल्फ शॉट, तो ये 6 रन के साथ और असल मुंबई कर रहे हैं। देखिए मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग का उन्होंने मेरे ख्याल से कैप पहना है। मी मुंबई कर माजम मुंबई, फोर्टी वन विदाउट एनी विकेट्स, करंट रन रेट 22.37। तरुण 16 रन दे चुके हैं। वेलकम जोनस। एक समय था मीरा भाईंदर में टूर्नामेंट पे टूर्नामेंट हुआ करते थे, नवघर, अभिनव विद्या मंदिर, अवर लेडी ऑफ नाजरेथ चर्च, बांग्लादेश मैदान। बॉल के लेंथ को अच्छा पढ़ लिया और एक रन लेकर स्ट्राइक को घुमाने का प्रयास था, बॉल रोकी गई है। 2 ओवर 42 रन। हमारे बीच उपस्थित हो रहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगढ़ के मुंबई के अध्यक्ष हरीश मांडवीकर साहब, वेलकम हरीश भाऊ, साथ में नरेश चावला। हरीश भाई पिछले साल भी हमारे साथ थे। कोई भी उत्सव हो, कोई भी क्रिकेट टूर्नामेंट हो, खेलकूद का प्रोग्राम हो, हमेशा जाते हैं। बोरिवली रेलवे स्टेशन पर उनके बैनर लगे हैं, फेरी वाला मुक्त बोरिवली के लिए जो सुनील राणे साहब ने इनिशिएटिव लिया, उन्होंने मुबारकबाद दी। ये हरीश मांडवीकर साहब की दरिया दिली है, लोकमान्य तिलक नगर और पोइसन जिमखाना मार्ग पर उनके बैनर, पोस्टर, उनके जाने वाले। पर सिर्फ इतना है कि पिछली बार व्हाइट एंड व्हाइट में आए थे, थोड़ा यंग आज दिख रहे हरीश भाई। थैंक यू, वेलकम। साथ में नरेश चावला, पापे दिन की रोशनी में मैंने देखा हुआ एक ऐसा खतरनाक लेफ्टी बैटर। मिड्डे कप में हाल ही में कुछ साल पहले उन्होंने 6 बॉल 6 सिक्स लगाए थे। पापे स्पोर्ट्स रामनगर का हीरा है, चिराग चावला, नरेश चावला, चंद्रकांत मपारा, मतलब हरीश भाई मैं तो आपसे प्रार्थना करूंगा महानगर पालिका को एक चिट्ठी लिखिए और रामनगर वाला रोड है एक तरफ नरेश चावला चौक और एक तरफ चंद्रकांत मापारा चौक बनाया जाए, इतनी सेवा की है इन्होंने। बंडिया बॉयज और पापे स्पोर्ट्स, टू ओवर्स 42 रन्स। स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में अभी अभी हमारे साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई के अध्यक्ष हरीश मांडवीकर जी उपस्थित है, उनके साथ आए हुए तमाम दोस्तों का भी स्वागत है। समाज सेवा, क्रिकेट, हर विभाग में उनका काम बोलता है और हमारी शुभकामनाएं, आप आगे तरक्की करें। लगातार 3 सिक्स पर 2,000 रुपए का अवार्ड हरीश मांडवीकर साहब ने अनाउंस कर दिया है, क्या बात है। ₹2,000 इंतजार कर रहे भावेश, बहुत लवली बैटिंग, 42 रन्स 2 ओवर में। नया ओवर करेंगे आकिब और आकिब के सामने है बैटर भावेश। लेफ्टी टू लेफ्टी मिस टाइम हुआ है, बॉल जा रही है वहां पर स्क्वायर लेग की और दौड़ कर आए, एक हाथ से कैच लेने का प्रयास, कोशिश अच्छी थी।
हरे रंग के गालीचे के ऊपर छलांग लगाना मुश्किल नहीं था, लेकिन कैच नहीं हो पाया और स्कोर आगे बढ़ता हुआ 44 पर पहुंचा है 44। देखिए किस तरह बॉल को हुक करना चाहते थे, कनेक्स की बॉल थी, राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी, बराबर टाइमिंग नहीं हो पाया, अच्छी कोशिश। That was really good attempt. 44. सात बॉल 27 पर भावेश शेलार और रंजीत फराटे 6 बॉल 16। काफी समय से रंजीत फराटे को स्ट्राइक नहीं मिली है। टीम के कैप्टन है संदीप कदम मेंडी। ओहो क्या शॉट है, खूबसूरत, माशाल्लाह, 6 रन। भावेश शेलार 33 रनों पर पहुंचते हुए और एक से बढ़कर एक शॉट्स आपने देखे यहां पर। रबर बॉल क्रिकेट के लिए एक अलग अप्रोच चाहिए और वो यहां पर देखने को मिल रहा है। 50 रन्स लगातार 3 सिक्स पर, जैसा हमने पहले भी बताया हरीश मांडवीकर जी, इनके द्वारा 2000 रुपये का अवार्ड है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगढ़ के वो मुंबई के अध्यक्ष हैं, बहुत अच्छा समाज सेवा और सियासत का काम करते हैं। भावेश शेलार हर स्ट्रोक के साथ उनका खेल निखरता हुआ, एक और चौका शानदार और भव्य टाइमिंग। नरेश चावला और हरीश भाई की दोस्ती भी बहुत पुरानी है मुझे याद है और साथ में पढ़ाई किया करते थे। रिश्ते हैसियत पूछते हैं, बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं, बच्चे वसीयत पूछते हैं, लेकिन हरीश भाई और नरेश चावला एक दूसरे की खैरियत पूछते हैं। ये दोस्ती बनी रहे हम दुआ करते हैं। 54 रन्स इस बार एक्सप्रेस बॉल थी, लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर और ये वाइड, स्कोर 55। 4 ओवर का ये मैच है, इसके बाद दोपहर के सेशन की शुरुआत होगी जिसमें खेलने जा रही है ब्रह्मा बॉयज काला चौकी और टाई पैकर्स प्रभा देवी पालघर। दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए इनिंग्स ब्रेक में स्टेज पे आ जाए। 54 बहुत ज्यादा स्लैंटर बॉल थी, टप्पा खाकर मुड़ी और वाइड, नासिर शेख द्वारा 56। यूएस उमेश इलेवन के उमेश कुड़े साहब आपसे प्रार्थना है, स्टेज पर आए उमेश कुड़े, आइए उमेश कुड़े। हाल ही में दोस्तों जो इंडियन स्वीट प्रीमियर लीग हुआ दादोजी कोंडदेव स्टेडियम में और टाइगर्स ऑफ कोलकाता टीम ने उस फाइनल को जीता, उस टीम के वे मैनेजर भी थे और उमेश इलेवन, यूएस उमेश इलेवन उनकी टीम है। उमेश भाई आपसे प्रार्थना है, मंच पर आए पुलिस किचन, बहुत जबरदस्त जॉइंट है उनका जू में और सेंटा क्रूज में, केप्सा राइस बहुत फेमस है उनका। 57 रन्स उमेश की, एक और खास बात है आशीष शेलार साहब से प्रभावित होकर उन्होंने हाल ही में बीजेपी ज्वाइन की है और बहुत अच्छी समाज सेवा करते भी है। गजगर बांध सेंटा क्रूज में आप चले जाएं, उमेश कुड़े की लोग कस्में खाते हैं, तो भाई आइए स्टेज पे आपका स्वागत है। 57 विदाउट लॉस, भावेश 10 बॉल्स 38 रन्स, रंजीत 7 बॉल 16। उल्टा उस बॉल लपेटा शॉट,
और ये टाइमिंग बेमिसाल टाइमिंग, और चार रन रंजीत फराटे बहुत जबरदस्त बैटिंग करते हुए तीन ओवर के बाद। स्कोर की तरफ अगर हम नजर करते हैं तो स्कोर है 61 और अब आखिरी ओवर का खेल बाकी है। अकीब का ओवर महंगा रहा, 19 रन बने। एक्शन रीप्ले देखिए गेंद कैसे आई, अपने आप को तैयार किया और जाती हुई गेंद को देखते हुए ये अलग मजा है। अगर न्यूयॉर्क यंकीज या बॉस्टन रेड सॉक्स की बेसबॉल टीम उनको देख रही होगी तो उनको बुला लेंगे, भाई H1B वीजा हम दिलाएंगे, आप अमेरिका आइए, क्या बेसबॉल हिट था। थ्री ओवर 61 आपकी, 1 ओवर 19। आइए जोनस वेलकम, चिराग चावला, चावला भाइयों की एक खास बात यह है, शिरडी के साई बाबा को बहुत मानते हैं, हर गुरुवार को आपके व्हाट्सएप में ओम साई राम आएगा ही आएगा। हाँ, आप कुछ लोगों को रोज आते हैं, हमको गुरुवार टू गुरुवार आता है, लेकिन थैंक यू सो मच चावला। मैं उनकी शुरुआत दानिश द्वारा और ये नो बॉल फ्री हिट। दीपक शाह के नाम पर ये टूर्नामेंट का आयोजन होना, ये without any wicket for box में है। तगड़ा शॉट, मतलब सिक्स मारना तो मेरे बाएं हाथ का काम है बताते हुए भविष्यला। देखने मिला दोनों बैटर्स ने एक दूसरे को कॉम्प्लीमेंट किया, जोश है, जुनून है, जज्बात है, जुस्तजू है, शक्ति है, साहस है, समय सूचकता है, सहनशीलता है अच्छी गेंदों को खेलने की और सामर्थ्य है। पंतनगर के आचार्य अत्रे क्रीडांगण के बास्केटबॉल कोर्ट पर एक मुहावरा लिखा है, आज का संघर्ष उद्या का सामर्थ्य निर्माण कर दो, और वही हम यहां पर भावेश के बारे में कह सकते हैं। व्हाइट बॉल, स्कोर 69, टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है 69, भावेश 44 नॉट आउट, 50 के करीब है। कल हमने थॉमस डैश को हाफ सेंचुरी लगाते हुए देखा, तरुण बिस्ट को, अब देखिए इसमें क्या होगा। नो बॉल फ्री हिट, 70 विदाउट लॉस। वेलकम अक्षय जगताप,
आइए सोफा पर बैठिए भाई। एक ही मंच पर अलग अलग राजकीय पक्षों का मिलन ये दीपक शाह मेमोरियल में ही आप देख सकते हैं। 70 विदाउट लॉस। भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई के वो जिला के सचिव हैं और अब भावेश फ्री हिट पर उन्होंने गलत शॉट खेला था, इसलिए कोई खतरे की बात नहीं है। स्टिल सिक्स शॉट ऑफ हिज हाफ सेंचुरी, 70 रन बने हैं और 3 गेंदें अभी बची हैं। और अपने 50 को पूरा कर दिया, झकास बैटिंग भावेश शेलार। 16 बॉल में 50 और ये 50 में एक चौका और 7 सिक्स, 312.50 का स्ट्राइक रेट। What a finish against Danish, 76. अब कैच आउट का मौका है और उबैद खान ने कैच लिया, लेकिन भावेश शेलार 50 रन बनाकर आउट हुए और बहुत ही बेहतरीन पारी टीम को सेमीफाइनल में ले जाने के लिए ये उनका बहुत अच्छा प्रयास था। हाई स्कोरिंग मैच, 10 डॉट बॉल, 2 सिंगल, 1 डबल, 1 चौका और 7 सिक्स। मैं बैठ रहा मयूर कारण ने पिछले मैच के मैन ऑफ द मैच। उबैद खान ने कैच लिया, बहुत जबरदस्त टूर्नामेंट उबैद खान का आपने अलहजरत ग्राउंड पर कुछ साल पहले देखा होगा हमारे महबूब सौदागर मामू जान के साथ, और उनका भी एक अपना फर्म है MS स्पोर्ट्स, बहुत जबरदस्त कलर्स और डिजाइन वाले कैप्स मुन्ना भाई के हुआ करते थे और हम आशा करते हैं कि बहुत जल्द वापस ये कैप्स आप मार्केट में देखेंगे। MS का बढ़िया लोगो हुआ करता था और बहुत बेहतरीन उबैद और इसरार दो भाई बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं। स्कोर 76/1। लास्ट बॉल मयूर कारंडे, पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे, खास पूना से खेलने के लिए आए हैं। रंजीत आउट बॉल 20 और उबैद खान के लिए एक और कैच होगा। जी हां, तो लगातार 2 गेंदों में 2 विकेट लेकर ब्रेस को पूरा किया है और अगर इस मैच को जीते और अगले मैच में पहली बॉल पर अगर विकेट लेते तो एक अनोखा हैट्रिक होगा दानिश के लिए। स्टंप्स पर आता हुआ ये ऑफ कटर बॉल मिस टाइम हुआ और उबैद खान पहली स्लिप पर जाकर कैच लेते हुए मैच समरी आपके सामने रखते हुए मुझे खुशी हो रही है। रंजीत फराटे 8 बॉल 20, 1/4 and 2/6 भावेश शेलार 17 बॉल 50, 1 चौका, 7 सिक्सर मयूर करंडे 0। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट के उपाध्यक्ष मुंबई के और हमारी शुभकामनाएं आपके साथ है हरीश मांडवीकर जी और प्रशांत नाबर, ये आपको महादेव दे रहे हैं। अगले मैच की दोनों टीमें टॉस के लिए आ जाए प्लीज। एक बहुत ही खूबसूरत तस्वीर हरीश मांडवीकर जी के साथ में, आइए नरेश चावला, आप दूर नहीं रह सकते, कम क्लोजर ब्रदर।
बहुत बहुत धन्यवाद, गुड जॉब नरेश चावला, हरीश मांडवीकर साहब। चलो अगले मैच के दोनों टीमें टॉस के लिए आ जाए प्लीज, हम्बल रिक्वेस्ट। ब्रह्मा बॉयज काला चौकी रिपोर्ट फॉर टॉस। आइए जल्दी ब्रह्मा बॉयज काला चौकी, ताई पैकर्स प्रभादेवी पालकर, लवकर या नाणेफेकसाठी दोन्ही टीम। थँक यू सो मच हरीश मांडवीकर जी, नरेश चावला एंड एंटायर टीम, आपको बहुत बहुत शुभकामनाएं और मुंबई की जनता की सेवा करते रहे, भरत वाघेला के साथ आपकी दोस्ती बनी रहे, बहुत बहुत धन्यवाद। सत्कार करने जा रहे हैं, मैं केदार से प्रार्थना करूंगा, केदार इनका सत्कार किया जाए। नासिर शेख हमारे अंपायर के साथ एक बहुत बड़ी पुरानी दोस्ती है और ये तस्वीर। आइए केदार भाव आपके अश्रुबाद, अक्षय जगदा इनका भव्य सत्कार होगा। अक्षय भाई आपको भी बहुत बहुत मुबारकबाद और आप अच्छा काम करते रहे, उत्तर मुंबई में भारतीय जनता पार्टी का परचम लहराते रहे, ये शुभकामनाएं हैं। सीधा चलेंगे अब जयेश भोसले के पास, लेकिन इसके पहले टॉस होगा। ब्रह्मा बॉयज काला चौकी और उनके सामने खेलने वाली टीम है ताई पैकर्स प्रभादेवी पालकर। दोनों कैप्टन आ चुके हैं, प्लीज मंच पर आइए ताकि गेम को शुरू करें। धन्यवाद। धन्यवाद अजय भंडार सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। या पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय, टार्गेट ठेवण्यात आलं या मॅच मध्ये 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। काय कोण इन्सिडन्स आहे पहा, नंबर्स गेम चालू आहे, मागील मॅच मध्ये 99 पाहिजे होते, या मॅच मध्ये 77 पाहिजे, डबल फिगर 99 आता 77 करायचा आहे पाठलाग। चार षटकांची मॅच, मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी, मागील मॅचचा हिरो 64 धावांची खेळ करत असताना ज्याने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला तो तरुण 20 आणि त्याच्या साथीला अर्षद पेटारी। आपल्यामध्ये हरिराम पाटील साहेब यांचा आगमन आहे, गावदेवी एक्सर संघाचे संघमालक कॅप्टन। आणि मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कधी जर तुम्ही बोरिवलीत आलात एक्सरला नक्की जा, तुम्ही एक्सरला कोणालाही विचारलं हरिराम पाटील आणि त्यांच्या घरी जा, ज्या पद्धतीने त्याने जिंकलेले ट्रॉफी सजवलेले आहेत अगदी लाईट सोबत, म्हणजे तुम्हाला एखादं म्युझियम चा आभास होईल। हरिरामजी खरंच मानलं पाहिजे, तुम्हाला सलाम आहे। आणि एकेकाळी जेव्हा राहुल मॅचलेस तिलक चौक असे मोठे संघ होते त्यांना बिंदास भिडणारा संघ म्हणजेच गावदेवी एक्सर, आणि या एक्सरने एकापेक्षा एक खेळाडू दिले आणि हरिराम स्वतः खूप चांगले क्रिकेटर होते, अजित म्हात्रे या संघाचे खेळाडू होते, उपेंद्र पंडित म्हणा, जयू म्हणा, मनीष सिंग म्हणा, जयेंद्र म्हणा, भरपूर खेळाडू दिले या संघाने आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जाऊया परत एकदा आपण जयेश भोसलेकडे, धन्यवाद। यावेळी मॅच खेळ मैदानाच्या आतमध्ये 77 पाठलाग करण्यासाठी ओपनिंग प्लेअर दाखल झाली आहे बंटी पेंडारी, स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय, लॉन्ग स्ट्रायक एंडवरती तरुण 20 पहिला बॉल पडेल उत्तरार्धाला सुरुवात, लक्ष 77 धावसंख्येचे, चार षटकांची मॅच, पहिला बॉल, पहिला बॉल, पहिल्या बॉलला पाठवलाय हवेच्या लाटांवरती स्वार होत एस स्ट्राइक, पहिल्या बॉलवरती षटकार। बंटी पेंडारीच्या पाठमधून एक षटकार, पुढचा बॉल उसळी घेणारा, टेक ऑफ घेणारा हा बॉल इथे पाहायला मिळतोय,
जो मात्र अधिकची उसळी इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली आहे. DRS कॉल करण्यात येतोय. डिसिजन पेंडिंग राहील कारण निर्णय प्रलंबित असेल. महत्वाचा हा निर्णय पाहायला मिळतो. हा बॉल ना जणू काही पनवेल मधील स्वर्गीय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काय बनते तिथून पहिल्या प्लेनने टेकऑफ घेतल्यासारखा बॉलने टेकऑफ घेतला होता. निर्णय प्रलंबित आहे. अजूनही निर्णय प्रलंबित राहील कारण महत्वाचा निर्णय पाहायला मिळू शकतो कारण 77 चा पाठलाग करायचा. हा व्हाईट बॉल आहे. अर्थात अंपायरचा डिसिजन जो आहे तो योग्यच राहील आणि फिल्डिंग करणारी टीम आपल्याला देण्यात येणारा DRS इथे आपण गमावलेला आहे. संदीपजी कदम यांना आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहे. ऋषिकेश शिंदे आणि संदीप कदम, ऋषिकेश शिंदे पोस्ट वन लाईव्ह साठी कामकाज करतात आणि संदीप कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ते दोघेही पोलादपूर तालुक्याला बिलॉंग करतात, एकाच गावाला अर्थात साखर गावाला. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला, पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. फ्रीकिक करण्यात येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात ते इथून दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धावा धापल्कावरती या 77 चा पाठलाग चालू असलेला पाहायला मिळत. या संघामध्ये दोन खेळाडूंना पुन्हा एकदा नवीन संधी देण्यात आली किंवा दोन खेळाडूंना ऍड करण्यात आले. राज गोठणकर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय. परंतु भावेश येलारने काय परफॉर्मन्स केलाय. मॅच टाइम स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडरने अर्धशतक ठोकलं. लोअर फुल पोस्ट पिक केला, ऑन साइडला चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आपली फाईट वातावरण पहिल्या विकेटची आणि पूर्वांधामध्ये एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली होती. उत्तरांधामध्ये भागीदारी महत्वाची राहील. 77 चा पाठलाग करायचा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा धापल्का भरली आहेत. डीप फ्रीडम ने मीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय हर्षद पेंढारी. चारी बाजूला चहुबाजूला फटकेबाजी, टोने जंग फटकेबाजी करतोय. आणखीन एक ऑन साइडला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय बॅटिंग करतोय. 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकलेत. 500 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 4 बॉल 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावपल्क्यावरती महेश शिंदे. महागडा राहिलाय म्हणे महेश शिंदे. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅबुलस स्ट्रोक षटकार. पाच बॉल 27 धावा धावपल्का भरती आहे. 26 वरती स्वतः खेळतोय. जिथे 520 चा स्ट्राईक रेट, कॅन यू इमॅजिन. 520 चा स्ट्राईक रेट ही छोटी बाब नाही आहे. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकंदरीत आपण या गोष्टीकडे आवर्जून जर निरखून पाहिलं ना संघाकडे आणखीन एक खेळाडू एक जलदगती गोलंदाज ऍड करण्यात आलाय. शिवलेन घाटकोपर या टीमकडे तरी देखील त्याला पाचारण करण्यात आलं नाही. महेश शिंदेकडे कल राहिला. महेश शिंदेला या मैदानाचा चांगला आढावा त्याने घेतलाय किंबहुना त्याने या मैदानावरती एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देखील जिंकलाय. परंतु प्रत्येक दिवस हा येणारा काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतो. प्रत्येक येणारे क्षण काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतो. आज एक मोठं प्रश्न पडलंय. ते हर्षद पेंढारी नावाचं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. काय फटकेबाजी करतोय तो. 27 धावा धापल्कावरती आहे.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेजारी वा केला, शेजारी वाढवला इथे मयुरेश मयूर करांडेला आपण पाहतो समोर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. बंटी पेंडारी तर शेजारी उभा राहिलाय. पुढचा बॉल बॅकफुटला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला कॅच बनेल का? कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. इथे कॅच नाही तर ही मॅच सोडली आहे लढू. बंटीची कॅच सोडणं ही पथ्यावरती पडू शकते प्रतिस्पर्ध्याचा. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला कॅचेस सुटलेत ना त्या त्या वेळेला मोठा विक्रम पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 77 करायचा. पाटला ज्या खेळाडूने अर्धशतक टोकलं त्या भावेशेलाने सोडली आहे कॅच. 18 बॉल, 50 आवश्यकता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अर्धशतक क्रमांक तिसऱ्या चौथं या स्पर्धेतलं ठोकणारा बॅटर ज्याच्या हातातून जेल निसटला पटका जसा केला ना तसा लगेच दर्शकांचे रिएक्शन पाहायला मिळाले. ही कॅच आहे ना मला वाटतं सोलेच्या ठाकूरने टिपली असती. इतका साधा आणि सोपा कॅच होता. 18 बॉल, 50 आवश्यकता. हर्षद ज्या विध्वंसकतेने बॅटिंग करतोय 6 बॉल 26 धावा त्याच्या बॅट मधून आलाय. विजयासाठी 18 बॉल आणि 50 गरज आहे. जिथे गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्क वरती मोहित याला पाचारण करण्यात आलंय. जलद गतीचा गोलंदाज, हाईट पाहिली ना त्याची, जवळपास 6 फुटाची हाईट आहे. उंच बुराचा गोलंदाज गोलंदाजी मार्क मध्ये दाखवलं असताना पाहायला मिळत. षट क्रमांक 2 मोहितचा पहिला बॉल ऑन साइडला तरुण बीसच्या बॅट मधून वॉट कॅच, वॉट कॅच, नेत्रदीपक, अविश्वसनीय अफलातून कॅच इथे टिपण्यात आला आहे. खेळाडू होतोय तो बाद. जेवढा वेळ पाहावा पाहतच राहावा आणि सातत्याने आपण त्याच्या प्रेमामध्ये पडू असाच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला होता. मी विनंती करेन फोर्स वन लाईव्हला जिथे साहिल आरोटेला हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळावा. या एका कॅच साठी नजमुल मंडलच्या 500 रुपयाचा कॅश पाय झालाय अंकुजी पाटील यांच्या माध्यमातून. काय झेल टिपलाय पहा. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. हा स्कोर सिलेक्शन मागील मॅच मध्ये 64 धावा केल्या होत्या. नजमुल मंडल पहा शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिला. वन हँडेड कॅच, वॉट अ कॅच इथे पाहायला मिळाला. 27 धावा धापलक्या पर्यंत पहिला खेळाडू तरुण 20 जो मात्र बाद झाला. मागील मॅच मध्ये 64 केल्या. मागील मॅच हिरो या मॅच मध्ये राहिला हिरो. सैफुद्दीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. 17 बॉलचा खेळ शेष आहे आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 50 आवश्यकता आहे. अजय कदम याला देखील आपण या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतं. सैफुद्दीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना मॅन फ्रॉम मीरा रोड. मीरा रोडचे काही खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात. सैफुद्दीन ही बॅटर नजमुल मंडलने घेतलेला अविश्वसनीय आणि अमानवीय झेल म्हणता येईल त्याला. बाउंड्री लाईन वरती त्याने टिपला. डापलकावरती 27 आहे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी प्रेक्षक वर्गाचं लक्ष भेदेन, खेळाडूंचं लक्ष भेदेन. कोणाला 2-व्हीलरची चावी मिळाली तर ती कृपया आणून द्या. ऍक्टिव्हा किंवा बाईकची चावी जर कोणाला मिळाली तर कृपया ती जमा करावी. परवाच्या दिवशी एक स्पर्धा करत होतो मोबाईलच हरवला. पुढचा बॉल
डावे एसी वरती इथे वेगाने टाकण्यामध्ये जिथे ब्रह्मा वाईज आहे काळा चौकी आणि ताई पॅक टीमच्या दोन्ही कर्णधारांचं मी लक्ष वेधेल. नेक्स्ट मॅचच्या टॉप साठी आपण अवेलेबल व्हा. डावे एसी वरती पुन्हा एकदा हा वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. मोहित ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे अतिरिक्त दावा इथे येत असताना रोजी गुप्ते आपले गर्दी कसं स्वागत फोर्स फोर्सचे सर्वे सर्वा. एनएसबी बॉईज नालासोपारा संघ आणि एका बाजूला ताई पॅकेज प्रभारी दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. हा बॉल उजवेसीच्या बाहेर उसळी घेणार आला तर मोहितकडे पहा. प्रत्येक त्याच्या भाट्यामधील वेगवेगळे चेंडू तो हातात असताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू देखील त्याच जागीचा पाहायला मिळतोय. अगदी उसळी घेणारा कमी गतीचा लगातारचा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. अर्थात येणारे 16 बॉल 48 ची आवश्यकता. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या गोलंदाज मोहित एनएसपी बॉईज नालासोपारा अगेन्स्ट ताई पॅकेज प्रभादेवी. या वेळेला प्रॉपर टायमिंग प्रॉपर करेक्शन चेंडूला दिलं एलिव्हेशन ठोकलाय षटकार. असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर दाडला केवळ पंच केलं त्याने. आपल्या वेगाचा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर फायदा इथे घेत असताना पाहायला मिळत. फोर्सवर लाईव्हचे सर्वे सर्वात रोजी गुप्ते सर यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. 15 बॉल 42 ची आवश्यकता मॅच मध्ये सामना बनला बनवलाय असंच म्हणावं लागेल अर्षद पेंडारीने. 6 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधून सैकुद्दीन 2 बॉल 6 धावा 300 चा स्ट्राईक रेट. दोन्ही भागाचा स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट आहे. जिथे सैकुद्दीन 300 च्या स्ट्राईक रेटने खेळत 6 बॉल 26 धावा 433 च्या स्ट्राईक रेटने हर्षद पेंडारी खेळत. पुढचा बॉल या वेळेला आडव्या बॅटने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे फेकी करण्यात येईल. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न कलेक्शन खराब. धावा इथे प्राप्त होत असताना पुन्हा एकदा दोन पाहायला मिळत आहेत. फेकाफेक साऱ्या गोष्टी जुळून आलेल्या नाही आहेत. कारण एक चांगला झेल व्हायला हवा होता तो झेल झाला नाही. भावेश जिथे भावेश शिलांच्या माध्यमातून तिथे कॅच निसटली क्षेत्ररक्षण खराब होत आहे. या साऱ्या बाबी पथ्यावरती पडणार नाही कारण आपला क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावायला हवा. ताई पॅकेज प्रभादेवी टीमचा कर्णधार चला उपस्थित व्हा कारण एनएचपी बॉईज नालासोपारा टीमचा कर्णधार अवेलेबल आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना मोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅटची आउटसाइड एज थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे मिळेल. या हे षटक संपण्याच्या आधी जर का सुनील यादव यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम सुनील यादव आपले यांनी कसं स्वागत आहे. लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 मध्ये मोहितने केवळ 11 डावा खर्च केला परंतु एक षटकार महत्वाचा राहिला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बॅटची आउटसाइड घेतली मयूर होता त्या ठिकाणी थर्ड मॅनला. पुढचा बॉल घेऊन मोहित पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा एक जलद गती गोलंदाज एक फ्रंट लाईन एक द्रुत गती गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. आडवा बॅटने पूल केलाय. चेडूला पाव ठेवलाय सीमारेषेच्या बाहेर. पूल सोबती पूल चेडू सीमारेषेच्या बाहेर शक्य
साठी 33 ची आवश्यकता, 12 बॉल 33 ची गरज, 7 बॉल 32 धावा, 457 चा स्ट्राईक रेट, बंटी पेंडारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे आणि चहू बाजूला फटकेबाजी केली आहे. 4 बॉल 9 धावसंख्येवरती सैफुद्दीन खेळत आहे. पहिला षटक आताला महेश शिंदेने 27 धावा खर्च केला, मोहित आला 1 षटक 17 धावा त्याने खर्च केल्यात. जी पहिला विकेट जो खेळाडू बाद झाला होता जो मात्र तरुण 20 जो मात्र 27 धावांची खेळी देणे 27 धावसंख्येवरती तो बाद झाला. शून्यावरती तो बाद होत असताना पाहायला मिळाला. येणारे 12 बॉल 32 ची गरज. सामना पहा दर्जेदार क्रिकेटचा ही मॅच अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये ही मॅच येऊन थेपलेली पाहायला मिळते. गोलंदाजी मध्ये फेरबदल करण्यात येत आहे. विकास येतोय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना त्याला आपण पाहत आहोत. विकास 12 बॉल 32 ची गरज. षटकारांची लयलूट झाली एकंदरीत स्पर्धेमध्ये असंच म्हणावं लागेल. धावा आणि धावा इथे पाहायला मिळतात. पुढचा चेंडू विकास खोला टाकला, मिस टायमिंग आहे, फटका फसला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नजमुल मंडल थोडासा दूर राहिला. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. 2 धावा सहजरित्या होतात. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. 3 धावा इथे कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या 47 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. शिव इलेव्हन घाटकोपर्स टीम प्रथम तर टॉस अगदी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरले. 76 धावा वाढवण्यात आल्या. 3 धावा इथे पळून पूर्ण करण्यात आल्या. अर्थात 11 चेंडू आणि 30 ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 30 ची गरज. अर्थात पिंडारीने जणू काय असा खेळ केला ना, हायदम नायदम कोणाला घाबरत नाही असंच म्हणावं लागेल त्याच्या इनिंग साठी. या वेळेला ऑन साइड ला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टीपला जेल संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 महत्वाची विकेट, मॅची गोल्डन विकेट, अर्षद पेंडारी बाद. बाटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत असताना राहुल चांदोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवलं होत असताना पाहायला मिळतं. 8 बॉल आणि 32 धावांची उपयुक्त खेळी करून बंटी पेंडारी इथे बाद झालाय. 400 च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार त्याने ठोकले आणि षटकार लगवण्याच्या प्रयत्नात इथे बाद होऊन तबूच्या आतल्याला परतत असताना पाहायला मिळतं. ताई प्रकाश प्रभादेवी टीमचा कर्णधार आम्ही आपलं लक्ष देतो टॉस साठी. या ताई प्रकाश प्रभादेवी पुढचा बॉल विकास आडवा बाटने आले आल्या. या फलंदाजाचा वेगळाच आहे ताट. त्याने लावली वाट, ठोकला षटकार. आतमध्ये येता क्षणी प्रतिस्पर्ध्याला हे सांगितलं, रुको जरा, समोर करो, बोलाताना धुक्काबुक्की नाही करणे. काय षटकार त्याने ठोकला. या मॅच आता खुली गेली आहे कारण येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉल 24 ची गरज. राहुल चांदोलकर चॉम गिरगाव 6 खेळाडू. पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. षटकार ठोकला, आल्या आल्या आणि तोही पॉवरफुल होता. खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साइड ला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो. नजमुल मंडल फेकी करेल. तत्वर धावा इथे अर्धित करण्यात येतात. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने संकट अडचणी इथे वाढू लागल्यात. धावफलक 55 वरती जाऊन पोहोचले. येणारे 8 बॉल 22 ची गरज. 2 चेंडू चांगले इथे हाताळावे लागतील इथे विकासला.
परंतु इथे अगदी त्याच वेळेला चॉंगला या दोन बॉल वरती दोन मोठे फटकेबाजी करावे लागणार आहे. कारण मॅच जर आपल्या बाजूने हे पारडं जर झुकवायचं आहे तर त्यासाठी त्या रीतीचे प्रयत्न करावेच लागतील. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आत्मविश्वासाने हा खेळ इथे करावा लागणार आहे. राहुल चांदोलकरला स्ट्राईक रेटमधी तो स्वतः उभा आहे. विकास चार बॉल हाताळल्यात, 11 धावा त्याने खर्च केल्यात. नजमुल मंडलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आलाय. जो अमानवीय झेल त्याने एका हातामध्ये टिपला होता बाउंड्री लाईनला डीप मिड विकेटला. आणि या नेत्र दीपक कॅच साठी हे पारितोषिक आलेलं पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच एनएसपी बॉईज नाला सोपारा, त्याच्या अगेन्स्ट आई पॅकर्स प्रभादेवी खेळेल. कोलामध्ये कॅच इम्पॉर्टंट आहे. अजय कदम चढूच्या खाली आलाय, त्याने कॅच टिपला. खेळाडू क्रमांक 3 चोंगबाद. खेळाडू बाद होत आहेत, धावा येत आहेत, अप्स अँड डाऊन, कभी खुशी कभी गम या स्वरूपाची मॅच आणि षटक पाहायला मिळत आहे. 7 बॉल 22 ची आवश्यकता. उबेद खान मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. बॅटिंग साठी येणारे चेंडू आहेत ते 7 बॉल 22 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 22 धावा. 7 चेंडू आणि 22 ची गरज असताना विकास हे षटक आपण कभी खुशी कभी खुशी कभी गम स्वरूपाचं यासाठी म्हणता येईल ना. कारण इथे 2 विकेट आल्यात, परंतु एक षटकार आला. तिथेच आपण पाहिलं तर 11 धावा देखील खर्च करण्यात आला. विकासने गोलंदाजी चांगल्या दर्जाची केली आहे, धावा जरूर खर्च केल्यात. ते 11 येणारे चेंडू तुमच्याकडे राहतील. ते इथून 7 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक म्हणवेल याचा मात्र नेम नाही. चला नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. हा बॉल इथे ऑन साइड ला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. अजय बिन चेंडूवरती फार वेगाने येतोय. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 वरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 21 ची आवश्यकता. 6 बॉल 21 धावा. छे गेंदे 21 की जरूरत. 6 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये विजयासाठी हे मोठं टार्गेट. आणि या मोठ्या टार्गेटचा परफॉर्म जिथे पाठलाग करत असताना तो मोठा परफॉर्मन्स येईल असायला हवा होता. तो परफॉर्मन्स दिला बंटीने, परंतु तदनंतर कोणताही खेळाडू चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करत असताना पाहायला अद्याप मिळालेला नाही आहे. कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येईल पाहावा लागेल. विकल्प अनेक आहेत या संघाकडे. हर्ष आहे या संघाकडे, नजमुल मंडल आहे, परंतु कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. हर्षला इथे पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गवरती हर्ष अर्थात हर्षवर्धन सांगळे याला पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 56 धावा दापलकावरती आहेत. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्गवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक, कारण हे भवितव्य सुपूर्त केलंय हर्षवर्धन सांगळेच्या हातामध्ये सर संदीप कदम यांनी, असंच म्हणावं लागेल. हे केवळ षटक नाही आहे, ही संपूर्ण मॅच आहे. इम्पॉर्टंट राहू शकतात हे 6 चेंडू. धन्यवाद. आइए दोस्तों, स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल रबर रेनी टूर्नामेंट में हमारे साथ इस वक्त लॉयड साटम यानी कि राजन साटम के भाई बालू साटम. कई बार ऐसा होता है कि माइकल हसी के रहते हुए डेविड हसी थोड़ा ढक जाता है. तो ऐसे बालू बहुत अच्छे क्रिकेटर रह चुके हैं, लेकिन लॉयड का नाम ज़्यादा हुआ. लेकिन उसका मतलब ये नहीं कि बालू कम है, बालू भी हमारे दिल में. आपका एक भव्य सत्कार बालू साटम, अभिनंदन आपका, खूब खूब धन्यवाद.
मित्रांनो, आता हरिराम पाटीलजी यांचा आपण एक सत्कार घेणार आहोत. एक बोरिवलीतील ज्येष्ठ क्रिकेटचं व्यक्तिमत्व आणि खरोखर आम्हाला अभिमान वाटते की आमचे बोरिवलीकर म्हणजे नर्मदा अर्जुन म्हणा, सीताराम म्हणा, बोरिवली बॉईज म्हणा, डॅशिंग म्हणा, गावदेवी एक्सर म्हणा, आमचे खेळाडू पूर्ण मुंबईला भिडले, महाराष्ट्राला भिडले, भारताला भिडले. आणि असेच आमचे एक मराठमोळे क्रिकेटर म्हणजेच हरिरामजी पाटील. आई एकवीरा चरणी प्रार्थना आहे, आपल्याला दीर्घायुष्य लाभो नाना आणि आपण मॅचचा आनंद लुटावा. जाऊया परत एकदा जयेश भोसले यांच्याकडे. धन्यवाद. येणारे चेंडू आहेत ते पाच पाच बॉल आणि 19 आवश्यकता सामन्यामध्ये राहील. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. प्रयत्न सोडता कामा नये मैदानाच्या आतमध्ये असताना सैफुद्दीनने उद्वेशीच्या बाहेर बाजची आपली कळा डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडूवरती एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बऱ्याच धावून पोचते, जिथे 18 धावा धापलकावरती आहेत. चार चेंडू आणि 18 गरज, 59 धावा धापलकावरती आहेत. येणारे चेंडू आहेत ते चार चार बॉल 18 गरज असताना गोलंदाज हर्षवर्धन सांगळे उद्वेशीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला हा बॉल खाली राहिला. डेथ बॉल स्पेशलिस्ट आहे आणि खऱ्या अर्थाने या डेथ बॉल स्पेशलिस्टला इथे पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते तीन तीन बॉल 18 गरज. तीन चेंडूवरती तीन षटकारांची आवश्यकता आहे. उभेद खान त्या रीतीचे षटकार इथे खेचेल का? पुन्हा कमी गतीने पहिला तर आलाय. उर्वरित दोन बॉल दोन षटकारांची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. मुन्नाच्या बॅट मधून षटकार. प्रयत्न करतोय त्याच्या बॅट मधून षटकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 65 आहेत. विजयासाठी येणारे दोन बॉल 12 गरज. दोन चेंडू 12 धावा. झिरो पासून हिरो बनवण्याचे हे क्षण आणि हे ठाऊक असायला हवं उभेदला, कारण इथे दोन बॉल 12 आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना जर बरोबरीत राहिला तर ज्या टीमने टॉस जिंकला तीच मॅच विन होईल. टॉस विनर मॅच विनर ठरेल. इथे जिथे मोठे दोन फटकेबाजीची आवश्यकता आहे. दोन बॉल मारायची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती उभे खान पाहायला मिळतोय. तर हर्षवर्धन सांगळे हर्ष गोलंदाजी मार्फत पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हर्षवर्धन पुढचा बॉल, दुसरा बॉल, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. उभेद खानच्या बॅट मधून शांत हूं समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है. शांत समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए तो मेरे बल्लेबाजी की पूरी टेनिस क्रिकेट दीवानी है. उभे खान मैदानाच्या आतमध्ये तो आला आहे, आनंद घेऊन आला आहे. येणारा एक बॉल आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे. जिथे 6 धावसंख्येची एक चेंडू 6 धावा मोठा फटका जर इथे आला तर सामना जिंकेल तो अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीम. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विक्रम घडला जाईल का? ओंकार 11 गिरगाव कि शिव 11 घाटकोपर या दोन संघांदरम्यानची लढत हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना होता कुठे आला कुठे. एक दर्जेदार बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये उमेद खानने हा सामना इथे बनवलाय. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्याला पाहायला मिळत आहे. तुझी तुला चपुरी करायची हौस आकाश होऊन चौडायची गड्या तयारी ठेवलं म्हणायची कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावे लागणाऱ्या परंतु त्याहून यादी नडावे लागेल, कारण बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुआयामी बहुरंगी या स्पर्धेमध्ये अशा रीतीची मॅच पुन्हा पुन्हा होणार नाही, संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एक बॉल 6 आवश्यकता आहे. एक चेंडू 6 धावा हा सामना इथे जिंकला ना तर 3 बॉल 18 आवश्यकता असताना
ज्या उमेदने हा इतिहास रचलाय ना, इतिहासाच्या पाना पानावरती या खेळाडूचं नाव कोरलं जाईल. पावसाळ्यात रबरबॉल क्रिकेट मध्ये लेग सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 मध्ये त्याने हा इतिहास रचलाय असं म्हणावं लागेल. एक बॉल 6 ची आवश्यकता आहे. हा इतिहास रचण्यासाठी काही पावलं दूर आहे उमेद खान, परंतु हर्षवर्धन सांगे या धावा डिपेंड करेल का पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू होतोय. सामना इथे जिंकला शिव इलेव्हन घाटकोपर या टीमने. ही मॅच इथे जिंकली आहे. पाहायला मिळते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 17 बॉल 50 धावांची खेळी करणारा भावेश शेलार, ज्याने मात्र एक अफलातून इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. उत्तरानं दाखल जिथे मात्र ऋषभ पेंढारेने चांगल्या दर्जाचा खेळ केला. 8 बॉल 32 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या, परंतु अगदी त्याच वेळेला चांगली गोलंदाजी विकासने केली. 1 षटक 12 धावा 2 विकेट त्याने मिळवत असताना मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. चला नेक्स्ट मॅच टॉस पेंडिंग आहे. ताई पॅकेज प्रभादेवी टीमचा कर्णधार